नमस्कार, मी वर्षा. एमकेएन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शैक्षणिक नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांची क्लासेस मध्ये लगबग आपल्याला दिसून येते. मात्र या क्लासेसचा एक काळा चेहरा आम्ही आज आपल्या समोर आणणार आहोत. या शिक्षणाचं बाजारीकरण कसं होतं आज हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आमच्या या स्पेशल रिपोर्ट मधून. पाहूयात. मराठवाड्यात लातूर, नांदेड, औरंगाबाद येथे अनेक व्यक्तींनी शिक्षणाच्या नावाखाली राजरोज धंदा सुरू केलाय. जितकं प्रसिद्ध शिकवणी वर्ग तितकी त्याची फीज आणि मग काय मुलांची गर्दी आणि गर्दीतून पैसा. मुलांची गर्दी वाढवण्यासाठी आता प्रत्येक शिकवणी वर्ग सुरू करणारे व्यवस्थापनाची काळजी न घेता नियमांची पायमल्ली करत आपल्याला शिकवणी वर्गाकडे मुलं आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरतात. जास्त विद्यार्थी एकत्र कसे करायचे याची जाणीव, त्यांच्याकडून कसे पैसे काढायचे हा धंदा अनेक जण करतात. त्यामध्ये लातूर, नांदेड, औरंगाबाद हे आहेत, पण पालघर, सांगलीतही तशीच परिस्थिती दिसून येते. मुलांना आणि त्यांच्या पाल्यांना आकर्षित करण्याकरता पेपर, पोस्टर, विविध मार्गाने जाहिरात करून वेळ प्रसंगी खोटी आश्वासनं देऊन आपल्या जाळ्यात मुलांना ओढण्याचा प्रयत्न होतोय. पालघर जिल्ह्याच्या बोईसर भागात मोठ्या प्रमाणावर कोचिंग क्लासेस सुरू आहेत. काही क्लासेस लूट करतात तर काही क्लासेस सवलतीच्या नावाखाली पालकांच्या डोळ्यात धूळफेक करतात. आपला शिकवणी वर्ग लावण्याचं आकर्षणही हे अनेक जण या ठिकाणी करताना दिसून येत आहेत. बोईसर भागात सुरू असलेले मोठ्या प्रमाणावर कोचिंग क्लासेस लूट करत आहेत. काही कोचिंग क्लासेस मध्ये गोरगरिबांना सवलत दिली जात आहे, पण काही मध्ये गरिबांना लांब ठेवलं जात आहे. रिझल्ट आलेला आहे. 10वीचा रिझल्ट फक्त महाराष्ट्र स्टेट बोर्डचा बाकी आहे. 12वीचा CBSEचा बोर्ड आणि 12वीचा HSEचा स्टेट बोर्डचा रिझल्ट लागलेला आहे. आता या ठिकाणी कोचिंगची गर्दी सुरू झालेली आहे आणि कोचिंगची लूट सुरू झालेली आहे. एक ठिकाणी जर आपण कोचिंगच्या बघितलं तर रेट्स लाखो रुपयेपर्यंत असतात आणि गरीब लोकांना रेट्स भरणं अशक्य आहे. बऱ्याच ठिकाणी हे लोक जातात आणि त्यांना विनंती करतात, परंतु ते मान्य करत नाही. काही ज्या कोचिंग क्लासेस आहेत त्यांनी फेडरेशनमध्ये घेतलेलं आहे, काही फ्रँचायझी घेतलेलं आहे आणि काही मोठे नावाचे पैसे वसुली करत आहे. लाखो रुपये ते वसुली करून विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण, चांगलं कोचिंग मिळत नाही. फक्त ACच्या नावावर किंवा चांगल्या शिक्षणाच्या नावावर विद्यार्थ्यांची लूट या ठिकाणी सुरू आहे. परंतु सर्व विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळतील का हे सर्वांकडे लक्ष आहे. परंतु कुठल्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळणार, कुठल्या विद्यार्थ्यांना नाही मिळणार हे त्यांच्या IQ अवलंबून आहे. आम्ही ज्या या ठिकाणी जर कोचिंग मालकाशी संपर्क केला, त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांच्या जे IQ आहे त्याप्रमाणे त्यांना ग्रेड मिळतील. परंतु प्रत्येक पालकांना अपेक्षा असते की त्यांना चांगला तर चांगला मार्क्स मिळावा. प्रत्येक विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळणार का याकडे सर्वांचा लक्ष असतो. परंतु कोचिंगचे जे मालक आहे, कोचिंगचे फ्रँचायझी टीचर्स आहे, ते प्रत्येक विद्यार्थ्याकडनं लाखो रुपयाची वसुली करत आहे. ही वसुली कशी थांबणार याच्याकडे राज्य शासन लक्ष देईल काय? आता CBSE 10वी 12वी आणि 12वी स्टेट बोर्डचा निकाल आलेला आहे. फक्त 10वी स्टेट बोर्डचा निकाल येणे बाकी आहे. प्रत्येक पालकाने कोचिंग मध्ये आपल्या मुलाला प्रवेशासाठी धावपळ सुरू केली आहे. फीबद्दल विचारणा केली तर 80,000 ते 1.5 लाख पर्यंत फी असते. यामुळे गरीब विद्यार्थ्यांना कोचिंगला जाणे शक्य नाही. कसे शक्य होणार हो? 80,000 ते 1.5 लाख ही फक्त फीसच, बाकीचा खर्च वेगळा. कोचिंग क्लासेस कोणत्याही असो, पण त्याची फी आकारण्याची मर्यादा एक असणं गरजेचं आहे. शासनाने याकडे लक्ष देणं ही गरजेचं असून त्यावर नियंत्रण केलं तर गरिबाच्या मुलांनाही कमी दरामध्ये कोचिंग क्लास मध्ये शिकता येईल आणि शिक्षण क्षेत्रातील विषमता दूर होण्यास देखील प्रयत्न. शाळेची परीक्षा झालेली आहे आणि रिझल्ट सुद्धा आलेला आहे. पालघर जिल्ह्याच्या काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक क्लासेस घेण्यात येत आहे. त्यात एक बोईसर केंद्र आहे. या ठिकाणी आपण संजारी क्लासेसचे जे संचालक आहे त्यांच्याशी चर्चा करीत आहोत. या ठिकाणी ज्या अनेक कोचिंग क्लासेस आहे, भरमसाठ फी घेत आहे, रिझल्ट येत नाही किंवा रिझल्ट जे येत आहे ठराविक मुलांचे येत आहे. काही लोकांना समाजसेवामध्ये कामं केलं जात आहे, म्हणजे काही जे शिक्षक आहे ते या ठिकाणी कामं करतात, पेरोल्सवर येतात,
काही तासावर येतात. फी जी आहे, फी स्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणावर असतो. काही पालक देऊ शकत आहे, काही देऊ शकत नाही. परंतु आपण जाणून हे कोणत्या प्रकारे विद्यार्थ्यांना चांगला आउटपुट देत आहे आणि संजरी क्लासेस जे स्थापना केली त्यानंतर विद्यार्थ्यांचं काय आउटपुट आहे. सर, आपण जर या ठिकाणी क्लासेस चालवत आहे तर जे फीज आहे, फीजचं स्ट्रक्चर भरपूर असं मार्केटमध्ये आहे की सर्व लोकांची फी भरपूर असते आणि गोरगरीब लोक देऊ शकत नाही. मग आपण जे असे विद्यार्थी आले तर आपण कसं काय त्यांना हे करताय? मैंने क्लासेस 2001 में शुरू की है और इनिशियली हमने फीस बहुत कम रखी थी और इनिशियली फीस कम रखने के बावजूद भी हमारे बहुत सारे पेरेंट्स आते थे और हमेशा एक ही बात बोलते थे कि फीस देने की हमारी कैपेसिटी नहीं है. तो हम लोग हर किसी को कंसिडर करते थे, बट हमने ये देखा बाद में कि काफ़ी पेरेंट्स इसका गलत फ़ायदा उठाने लगे. क्या करने लगे कि कैपेसिटी है लेकिन हमें फीस नहीं पे कर रहे हैं, कार में घूम रहे हैं, बंगलों में रह रहे हैं लेकिन फीस नहीं पे कर रहे हैं. फिर हमने वो जो चैरिटी वाला एक एस्पेक्ट था उसको रुका दिया. अभी भी हम लोग चैरिटी करते हैं, कुछ बच्चों को फीस में कंसिडरेशन देते हैं, कुछ बच्चों को फ्री ऑफ कॉस्ट पढ़ाते हैं. बट कैसे पढ़ाते हैं? अगर कोई हमें आके रिकमेंडेशन देगा जिसको मैं जानता हूँ अच्छा इंसान है, जो एक आज सोसाइटी में एक स्टेटस रखता है, वो बोलेगा कि सर इनको प्रॉब्लम है तो हम लोग कंसिडर करते हैं. वो कंसिडरेशन हमने ऐसे ही कोई आएगा तो मना कर दिया देना. सेकेंड इम्पॉर्टेंट थिंग है सर, फीस कैसे है कि हर किसी को कंसिडर करना या हर किसी की फीस एक करना, ये पॉसिबल नहीं है. सारे क्लासेस वाले एक फीस नहीं रख सकते. उसका रीजन है हर क्लासेस एक जैसे इंफ्रास्ट्रक्चर नहीं देता है, हर क्लासेस में एक जैसे टीचर्स नहीं है. हर क्लासेस में आप कुछ क्लासेस में आप देखेंगे वो जहाँ 20 बच्चे बैठ सकते हैं वहाँ 40 बच्चे बिठाते हैं और कुछ क्लासेस है वो 20 बैठेंगे तो 20 ही बिठाएंगे. तो स्पेस अच्छी देते हैं, वो बुक्स प्रिंट करके देते हैं और सबसे इम्पोर्टेंट क्या है, टीचर्स की क्वालिटी. तो अगर अच्छे टीचर्स प्रोवाइड कर रहे हैं तो फीस भी अच्छी चार्ज करना जरूरी है. लेकिन मैं इस बात से एग्री करता हूँ कि बहुत ज़रूरी है कि जो गरीब वर्ग के लोग हैं या जिनकी कैपेसिटी नहीं है उनको कंसिडर किया जाए, जो हम लोग करते हैं. जैसे कि हम देखते हैं कि बहुत से लोग हैं जो बनावटी चेहरा लेके आते हैं और बनावटी चेहरा लाने के बाद वो आपके यहाँ पे आते हैं, एडमिशन लेते हैं, आप उनको प्रवेश दे देते हैं और पता चलता है बाद में कि वो कार में घूमते हैं. तो ऐसे बच्चों का विश्वास आप इस मनोबल किस तरह से दूसरे बच्चों से तुलना करते हैं? ऐसे बच्चों को तुलना करना मतलब अभी हमें इसके लिए कोई ऑप्शन नहीं है हमारे पास. उसका रीजन क्या है, हर किसी पेरेंट को जाके क्रॉस चेक करना. अभी जैसे मेरे पास मान लीजिए कोई पेरेंट आ गया, अब उसका फाइनेंशियल एबिलिटी कैसा है, कैपेसिटी कैसा है, ये जाके चेक करना मेरे लिए बहुत डिफिकल्ट है क्योंकि बहुत सारे बच्चे आते हैं. तो अभी हमने क्या किया कि ऐसे एंटरटेन करना बंद कर दिया. अगर वो एक प्रॉपर सोर्स से आते हैं तो ही कंसिडर करते हैं, वरना कंसिडर नहीं करते. बाकी उनका क्रॉस चेक करना हमारे लिए बहुत डिफिकल्ट है. सर, बाकी जे क्लासेस आहे, बरेचसे क्लासेस आहेत, फी आपण ज्या म्हणाल्या की बुक्स प्रोव्हाइड करताय, एअर कंडिशन चे अकॉमोडेशन प्रोव्हाइड करताय, 20 से 20 विद्यार्थी प्रोव्हाइड करताय, 40 घेत नाही, मग अशा लोकांची तर फी जास्त होणारच आहे. मग अशा वेळेला त्या ठिकाणी जर आपण जास्त विद्यार्थी बसून फी कमी केलं तर आपल्याला असं वाटत नाही की त्या विद्यार्थ्यांवर चांगला परिणाम होणार नाही? नाही, वो पॉसिबल है सर, बट कैसा है उसके लिए एक डिफिकल्टी है. आप देखो पेरेंट्स जो है ना वो क्लासेस कंसिडर कैसे करते हैं वो भी इम्पोर्टेंट है. जैसे अगर 20 बच्चे वो बिठा रहे तो 20 की फीस क्यों लेते हैं, वो ज़्यादा फीस क्यों लेते हैं, क्योंकि वो वैसी क्वालिटी प्रोवाइड करते हैं. अब अगर वो 40 में चले जाएंगे तो वो वैसी क्वालिटी नहीं दे सकते आपको, ये एक बहुत बड़ा प्रॉब्लम है. तो अगर वो बच्चे बढ़ा के फीस कम करना चाहे तो पॉसिबल नहीं है. हालांकि हमारी फीस मार्केट में आप देखेंगे काफी रीजनेबल है. नहीं, मुझे माझा मत असं आहे की समजा 20 विद्यार्थी जे 40 विद्यार्थी बसवला तर 40 वर लक्ष देऊ शकत नाही का, असं काय होईल? नहीं, ऐसा नहीं है सर. उसमें मैं आपको बताता हूँ, ऐसे भी क्लासेस हैं दिल्ली में, पुणे में, मुंबई में, जहाँ पे एक ऑडिटोरियम में 600-600 स्टूडेंट्स बिठाते हैं. वो टोटली डिपेंड करता है टीचर की एबिलिटीज पे. ऐसा कोई जरूरी नहीं है कि ज्यादा बच्चे बिठा के नहीं पढ़ाया जा सकता, ये 101% अश्योर्ड है. क्योंकि बड़े बड़े ऑडिटोरियम से जहाँ पे 1100 बच्चे बैठते हैं, 1200 बच्चे बैठते हैं एक साथ पढ़ाए और बहुत अच्छी क्वालिटी दी जाती है, तो टीचर्स की एबिलिटी पे डिपेंड करता है. लेकिन कैसा है बोईसर के हिसाब से, जहाँ तक मैं जानता हूँ टीचर्स उतने अच्छे नहीं रह गए हैं और काफ़ी क्लासेस ज़्यादा खुल गए हैं. तो आज कैसा हो गया, क्वालिटी के बदले कैसा हो गया, क्वांटिटी पे ध्यान देने लगे और क्वालिटी कॉम्प्रोमाइज़ होने लगी है. आज मार्केट में आपसे आधी से कम फीस में पढ़ाने वाले भी टीचर्स हैं. लेकिन आप अगर सिर्फ फीस को कंसिडर करोगे तो वो एक एस्पेक्ट, फीस एक एस्पेक्ट है, लेकिन सिर्फ उस पर कंसिडर करके नहीं चलेगा, आपको बाकी चीज़ों पर भी ध्यान देना बहुत ज़रूरी है. तो बच्चे, आपका जो सवाल है कि बच्चे बढ़ा के हम कर सकते हैं क्या, वो किया जा सकता है, लेकिन फिर टीचर उतना एबल है कि नहीं वो देखना बहुत ज़रूरी है. क्योंकि कुछ टीचर्स होते हैं वो कम बच्चों में उतनी डिजायर्ड क्वालिटी देते हैं और कुछ टीचर्स ऐसे होते हैं कि उनको छोटा क्राउड दो, बड़ा क्राउड दो, उनका आउटपुट हमेशा सेम रहेगा. तो टोटली टीचर की एबिलिटी पर डिपेंड करता है.
जर आपण या ठिकाणी जर आपण बघितलं तर बरेचशी शाळा अशी आहे ते टीचर्स बाहेरून मागवत आहे आणि प्रत्येक विद्यार्थी आता प्रत्येक पालकाला असा विचार असतोय की माझा मुलगा टॉप यावं प्रत्येक पालकाची इच्छा असते पण प्रत्येक पालकाचा मुलगा आहे तो टॉप येत नाही ठराविक दोन तीन लोकच येत आहे मग अशा हा फरक काय येतो शाळा म्हणजे कोचिंग क्लास इतकी चांगली आहे वेल डेव्हलप्ड आहे फ्रँचायसी घेऊन आलेले मोठे मोठे इकडे कोचिंग क्लासेस आहे मग अच्छा प्रत्येक विद्यार्थी का इतकं पुढे जाऊ शकत नाही सर इसमें दो तीन फॅक्टर्स एक तो सबसे बड़ा फॅक्टर आहे स्टुडंट्स का आयक्यू लेवल हर स्टुडंट का आयक्यू लेवल एक जैसा नहीं होता है अभी मैं आपको बताऊंगा कुछ स्टुडंट्स ऐसे होते हैं जो एग्जाम्स के टाइम पे पढ़ते हैं लास्ट 10 दिन लेकिन वो 80% रिजल्ट लाते हैं कुछ बच्चे ऐसे होते हैं पूरे साल पढ़ते हैं लेकिन 50% रिजल्ट लाते हैं तो ऐसा नहीं है अभी टीचर्स पढ़ाने वाले अच्छे से ही पढ़ाते हैं क्योंकि अगर 90 आया किसी टीचर के आपको पढ़ के तो उसने अपनी मेहनत अच्छे से की है लेकिन दूसरे बच्चे को 50 क्यों आ रहा है उसमें कहीं ना कहीं कुछ कमी है अब ये कमी है मतलब या तो उसका आईक्यू लेवल कम है या उसका वो माइंडसेट नहीं है उतना एफर्ट्स नहीं डालता है या उसने अच्छी प्रिपरेशन नहीं की है या एग्जाम्स सबसे एक बहुत बड़ा फैक्टर है एग्जाम्स के टाइम पे कॉन्फिडेंस मेंटेन करना तो कभी कभी क्या होता है कुछ बच्चे पढ़ाई अच्छी करते हैं बट एग्जाम्स में नर्वस हो जाते हैं तो ऐसे बहुत सारे फैक्टर्स है रिजल्ट एक लौता ऐसा फैक्टर नहीं जिसके ऊपर आप टीचर की क्वालिटीज को डिफाइन कर सको बहुत सारे फैक्टर्स इनके से रिजल्ट्स कम आता है तो ऐसे अनगिनत फैक्टर्स है अनेक जे आहे संघट म्हणजे अनेक जे कोचिंग क्लासेस आहे महेश ट्युटोरियल्स आहे बाकी राव आय आय टी आहे असे जे अनेक लोकांची हाय प्रोफाईल फी असते मग हाय प्रोफाईल इतकी फी का असते त्यांची सर ये आप सिंपल सा बात है आप एक कपडे की दुकान में चले जाइए आप नॉर्मल एक जीन्स खरीदेंगे तो उसकी भी क्वालिटी अच्छी है और अगर आप महंगा जीन्स खरीदेंगे पेपे का लेंगे लेवाइस का लेंगे तो भी क्वालिटी अच्छी है बट पेपे लेवाइस ने एक ब्रांड बना के रखा है तो वो अपने ब्रांड को एनकैश करते हैं वैसे ये जो बड़े बड़े ब्रांड्स हैं वो लोग अपने ब्रांड्स को एनकैश करते हैं एकदम सिंपल रीजन है बाकी कोई इसके पीछे रीजन नहीं है या ठिकाणी जे संचालक संजरी क्लासेसचे मोहम्मद सर यांच्याशी आपण चर्चा केली त्यांनी एवढंच सांगितलं आहे की हे जे ब्रँड आहे ब्रँड जे आहे ब्रँडचा विक्री केला जातोय आणि फक्त एक ब्रँड विक्री करून पैसे उकळण्याचं काम इकडे सुरू आहे परंतु विद्यार्थ्याचं आयक्यू लेवल कसं आहे त्यावर अवलंबून असतं की विद्यार्थ्याला किती टक्के मार्क्स येत आहे अशा शेख एमकेएन पालघर पालघर नंतर आपण आता नांदेडमध्ये काय परिस्थिती आहे ते पाहणार आहोत काही दिवसांपूर्वीच 12वीचे निकाल विद्यार्थ्यांच्या हाती आले असून त्याचप्रमाणे आता लाखो ग्रामीण आणि निम शहरी भागातील विद्यार्थी शहराकडे आपले नशीब विविध क्षेत्रात आजमावण्यासाठी निघाले आहेत या भविष्याच्या शर्यतीमध्ये धावणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत काय होणार हे कुणालाही ठाऊक नाही पण यांच्याद्वारे शिक्षणावर केला जाणारा पैसा क्लासेसवाल्यांचे खिसे भरणार हे नक्की एकीकडे भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत करण्यामागे लागलं आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातील हजारो सरकारी शाळा बंद पडतात त्यामुळे खासगी इंग्रजी शाळा आणि कोचिंग क्लासेस वाल्यांचा व्यवसाय जोरात सुरू आहे शिक्षण मोफत तर सोडाच मात्र महाग आणि सर्वसामान्य जनतेस न परवडणार झालं आहे त्याचं कारण असे की कोचिंग क्लासेसच्या नावाने होत असलेल्या या हाय प्रोफाईल बाजारीकरणामुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी जरी वाढली असली तरी शिक्षणाचा टक्का मात्र घसरल्याचं चित्र सगळीकडे पाहायला मिळते क्लासेसच्या नावाने नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण तसेच शहरी भागातील पालकांची आर्थिक फसवणूक आणि पिळवणूक होत असल्याचं चित्र सध्या सदर क्लासेस वाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि सर्व सोयी सुविधा असण्याची ऊस लावून आणि मोठमोठ्या रकमा घेऊन सुरुवातीला प्रवेश देतात परंतु नंतर शैक्षणिक सुविधा खाद्य राहण्याची व्यवस्था हे योग्य न देता त्यांची एक प्रकारे पिळवणूकच करतात नेमकं काय प्रकरण होतं जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल मधून काढण्यात आलं SSL फाउंडेशन ही एक सहभागी संस्था आहे या अंतर्गत सुपर 50 बॅच हा उपक्रम चालवला जातो ज्यामध्ये या मुलाचं ऍडमिशन होतं या अगोदर 4 महिन्यापूर्वी या मुलांना मुलींच्या प्रकरणामध्ये छेडछाड करणं गैरवर्तन यासाठी त्यांच्या पालकांना बोलून आम्ही निवेदन दिलं होतं सांगितलं होतं त्यांना समजावलं होतं त्यांच्या रिक्वेस्टनुसार त्यांनी परत एक कंटिन्यू करण्याची रिक्वेस्ट केली होती त्यानुसार आम्ही त्याला कंटिन्यू केलं होतं त्याच्यानंतर पुन्हा जो त्याच्या दुनियेमध्ये जगतोय बाकी आम्हालाही त्या बाबतीत रिस्क वाटते मुलं मुली आहेत एकत्र आहेत त्यांची जबाबदारी आमच्यावर आहे त्यामुळं आम्ही त्यांना पूर्ण सिस्टमने काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही काढून जरी टाकलं किंवा त्यांनी स्वतः जरी सोडलं तर ही जी डिपॉझिट अमाऊंट आहे ती आम्ही त्यांना कोणत्याही कंडिशनमध्ये परत देत नाही याची सूचना त्यांना आम्ही वेळोवेळी दिलेली आहे बिफोर ॲडमिशन आफ्टर ॲडमिशन आणि हे सगळं कन्सेप्ट क्लिअर आहे एकंदरीत पालकांच्या म्हणण्यानुसार आपण त्यांचे पैसे घेऊन फसवणूक केली असं तर पालकांचं बिलकुल ते त्यांचं चुकीचं आहे कारण हा कन्सेप्ट पूर्ण क्लिअर आहे
त्यांना 50 वेळा काउन्सिलिंग करून सांगून समजावून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. एक वर्षापासून विदाऊट एनी कॉस्ट आम्ही कोचिंग प्रोव्हाइड करतोय. जवळपास जनरल तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं तर 1-1.5 लाख रुपये फीस आहे कोचिंगला. तर आम्ही खर्च करतोय, आम्ही स्वतः मेहनत करतोय, आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आपण जसं म्हणता की बाबा आपण त्याचे वर्तन ठीक नव्हतं म्हणून काढलं, एकंदरीत 40 विद्यार्थ्यांना इथून काढून देण्यात आलंय असं म्हणणं चुकीच आहे. तसं काही नाही, 1, 2, 3, 4 असं होऊ शकतात. मेबी आता हे यापैकी 1-2 प्रकरण हे आहेत जे आउट ऑफ कंट्रोल आहेत, त्यांना आम्ही सांभाळू शकत नाही कारण ते पालकांच्या कंट्रोलच्या बाहेर आहे. पालकच त्यांना सांभाळू शकत नाही तर आम्ही त्यांना काय सांभाळणार. मात्र या क्लासेस चालकांवर ना शिक्षण विभागाचा अंकुश आहे आणि ना प्रशासनाचा, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील हे कोचिंग क्लासेस मनमानी फीज आकारून आणि विविध शैक्षणिक साहित्याच्या नावाने पालकांना लुटत असल्याचा प्रकार नांदेडसह इतर जिल्ह्यातही घडत आहे. या कोचिंग क्लासेस वाल्यांचे टोळके संघटित गुन्हेगारांप्रमाणे शेतकरी, नोकरदार, मध्यमवर्गीय मजूरदार, छोटे मोठे व्यावसायिक असणाऱ्या पालकांची लूट करत असल्याचं चित्र नांदेडमध्ये बघायला मिळत आहे. बच्चों के एग्जाम दिए थे 5वीं में आके कि भाई अगर 40 से 60 से आगे बच्चे का परसेंटेज आता हुआ तो हमारे अकेडमी में कोचिंग फ्री रहेगा. खाने के मेस के पैसे तुम्हारे को देना पड़ेंगे. अगर टोटल 1 लाख अमाउंट देना पड़ेगा, 25,000 रुपये तुम्हारा डिपॉजिट रहेगा. ये 25,000 2 साल के बाद तुम्हारे को वापस मिलेंगे. अगर किसी कारण तुम्हारा बच्चा यहाँ पढ़ता नहीं, कुछ काम करता है या छुट्टियाँ मारता, बिना इजाज़त परमिशन बाहर निकल जाता, कोई लड़की का प्रकरण रहा, तो इसमें हम तुम्हारे बच्चे को भेज के दे देंगे और तुम्हारा पैसा नहीं मिलेगा. और बिना रिजल्ट के हम निकालेंगे नहीं. अभी मैं इनको जब पूछ रहा कि भाई मेरे बच्चे ने करा क्या, उसका रिजल्ट बता, ये रिजल्ट बताने को तैयार नहीं. कि खाली इस बात को बोल रहे कि तुम्हारे बच्चे ने बहुत बड़े बड़े कारनामे करा, तुम्हारा बच्चा पढ़ा नहीं, वो हीरोगिरी कर रहा, ये कर रहा, वो कर रहा. चलो ठीक है, उन्हें हीरोगिरी कर रहा हर तक नहीं, तुम्हारे से रिजल्ट तो बताना. उन्होंने गलती क्या करा, उन्हें गलती करा तो तुम निकालो, और नहीं कराऊंगा तो भाई मेरा डिपॉजिट 25,000 रुपये दो ना. मैं खड्डे खोद के मेहनत करके यहाँ लेबर काम करता हूँ, मैं पाथरी में इतने दूर से मैं आया, मेरे बच्चों के पैसे में कैसे कैसे पैसे भरता इनको मालूम है. इनके रिक्वेस्ट भी कर रहा तो रख रहे नहीं, रीज़न बताओ तो रीज़न नहीं बताए. जबकि मैं पूरे बच्चों को पूछा कि इसकी गलती क्या है, कोई बच्चा बोल रहा नहीं कि इसकी गलती है. सब बच्चों ने बोले गलती एक पैसे की भी नहीं. पहले इन्होंने 130 के 100 कुछ बच्चे रखे थे, अब खाली 40 या 45 बच्चे रहे. पूरे बच्चे यहाँ से निकल गए खाली टॉर्चर करने की वजह से. ये लोग यहाँ टॉर्चर करते हैं और पैसे निकाल के ले लेते. आपने कितनी फीस भरी है? मैंने 25,000 रुपये डिपॉजिट दिए हुआ है. ऐसे कितने बच्चों की फीस ऐसे भरी है? ऐसे कम से कम 100 बच्चे होंगे. अब कितने बच्चों को निकाला है? अभी यहाँ से 30 या 40 बच्चे रहेगा खाली बस. कितने बच्चों को निकाल दिया? 60-61 बच्चे निकल गए. अशा लुटारू कोचिंग क्लासेस वाल्यांवर कडक निर्बंध घालून शासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नांदेडकर आणि पालक वर्गाकडून होती. आणि याच संदर्भातील पुढची बातमी पाहूयात लातूर मधून. लातूर पॅटर्नचे नावलौकिक राज्यभर नव्हे तर देशभर आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे लातूर मधील शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता आणि मेरिटचे सातत्य. मात्र या लातूर पॅटर्नच्या नावाखाली विद्यार्थ्यांना लुटलं जातंय का असा प्रश्न निर्माण झाला आहे. लातूर पॅटर्नच्या नावाखाली मोठमोठे दावे करून जे शुल्क आकारलं जातं त्याचा विद्यार्थ्यांना खरंच काही फायदा होतोय का? महाराष्ट्रभरातून विद्यार्थी डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहून लातूर मध्ये येतात, मात्र त्याचं काय होतं? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं महात्मा फुले यांनी सांगितलं आहे. पण आज याच पवित्र शिक्षण क्षेत्रामध्ये खरंच पावित्र टिकलं आहे का हेही पाहणं गरजेचं आहे. लातूर पॅटर्न अनेकांच्या मेहनतीने तयार झाला, पण याचा गैरफायदा घेऊन अनेकांनी यातून शिक्षणाचे बाजारीकरण सुरू केलं. यासोबतच गुन्हेगारी देखील वाढली. लातूर येथे जुन्या MIDC च्या गोडाऊन मध्ये शेकडो ट्युशन क्लासेस चालतात, जिथे प्रत्येक बॅचला 500 ते 1,000 विद्यार्थी असतात आणि अशा 10 ते 12 बॅच असतात. या क्लासेसचे वार्षिक शुल्क जवळपास प्रत्येकी 30,000 रुपयांपासून. शेकडो कोटींची उलाढाल आज लातूर येथे होते. पालक आणि विद्यार्थी वर्गाला आकर्षित करण्यासाठी बक्षिसांसोबत अनेक प्रलोभन दाखवली जातात आणि मग पालक आणि विद्यार्थी या क्लासेसकडे आकर्षित. याच आकर्षणाच्या जोरावर हे लोक 1,000 कोटी रुपये कमावतात आणि त्यांच्याद्वारे केला जाणारा सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत खेळतात. विद्यार्थी त्या पात्रतेचा नसला तरी त्याला रिपीट करायला लावतात, त्यामध्ये काहींना यश येतं, मात्र अनेक पालक आणि विद्यार्थी पैसा आणि वेळ दोन्ही गमावून बसतात. या शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या जोरावर हे क्लासवाले राजकीय पाठबळ देखील मिळवतात. तसेच पैसे म्हटलं की गुन्हेगारीलाही चालना मिळते. काही महिन्यांपूर्वी याच प्रकरणातून लातूर मधील स्टेप बाय स्टेप चे संचालक अविनाश चव्हाण यांची हत्या झाली होती. काय म्हणत आहेत त्याचे वडील ऐका. गेल्या वर्षी ट्युशन क्लासेसच्या एरियातून
अविनाश चव्हाण यांचा जो खून झाला ते त्यांचे वडील आत्ता आपल्यासोबत आहेत, आपण जाणून घेऊया त्यांचे म्हणणे. सर, आपल्याला काय वाटतं कशामुळे आपल्या मुलाचा खून झाला आणि काय हे वाटतं म्हणजे त्याच्याविषयी काय वाटतं आपल्याला? हे कारण काय, माझे मुलगा अविनाश चव्हाण हा गोरगरीब विद्यार्थ्यांना कमी फीसमध्ये त्यांना शिक्षण घेत शिक्षण शिकवत होता आणि त्याच्यामधून ह्यांचे क्लासेसच्या स्पर्धेतून त्याचा खून झालेला आहे. जो गोरगरिबासाठी होता तो माझा मुलगा शिकवत होता, तो काळजी घेऊनशीने त्या गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना म्हणजे गरीब विद्यार्थ्याला शिक्षण मिळत नव्हतं तर तो शिक्षणासाठी वंचित कोणी राहू नये मनुष्यने शिकवत होता त्यांना. त्याच्यामुळे माझे यावर्षी अविनाश चव्हाणची हत्या झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी एक चौथ्या दिवशी ते नायडू पळून गेला आणि माझे क्लासेसचे पैसे घेऊनशीने पळून गेला. त्यांना दोन क्लासेस बंद पडले, एक बायोलॉजी आणि केमिस्ट्री. आता एक क्लास माझ्याकडे चालू आहे ते फिजिक्स. आणि त्यासाठी आमच्या मुलांनी सगळे पैसे कोणी शिक्षकाचे पैसे ठेवून घेतलेले नव्हते, पैसे देऊन टाकले त्यांना, सगळे देऊन टाकलेले होते. पण ते अविनाशचे आमचा मृत्यू झाल्या झाल्या ते पळून गेले तिसऱ्या चौथ्या दिवशी. आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण ते आले नाहीत परत, आम्हाला भेटले पत्ते दिले नाहीत सांगितले. लातूर पॅटर्नच्या अंतर्गत जे कोचिंग क्लासेस चालू असतात आणि त्या कोचिंग क्लासेसच्या माध्यमाने जी काही गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण झाली आहे त्या संदर्भात मला हेच सांगायचं आहे, कारण कोचिंग क्लासेस हे काही फक्त 100 विद्यार्थ्यासाठी एका क्लासरूममध्ये जसं की महाविद्यालयामध्ये शिकवलं जातं त्याप्रमाणे नाही आहे. त्या ठिकाणी समजा हजारो विद्यार्थी, 1000 विद्यार्थी संख्या असेल किंवा 1500 विद्यार्थी संख्या असेल, एकदाच त्यांना एका तासासाठी ते कोचिंग दिलं जातं आणि अशा विद्यार्थ्याकडून 1000 रुपयाची फीस ही वसूल केली जाते आणि खूप प्रमाणात पैसा कोचिंग क्लासेसच्या माध्यमाने हा मिळवला जातो. तर हा जो काही पैसा मिळतो त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ही गुंड प्रवृत्ती ही वाढत चाललेली आहे आणि मुख्य करून गेल्या वर्षी जे काही प्रकरण झालं आणि त्या प्रकरणाचं जे कारण आहे ते मुख्य हेच आहे. त्याच्यामध्ये नामवंत जे काही शिक्षक आहेत त्यांच्या माध्यमाने कोचिंग क्लासेस तर चालवले जातात पण त्यामध्ये काही नेते मंडळीही बाजारीकरणाच्या दृष्टिकोनातून त्याचं मार्केटिंग म्हणजे आपली दुकानदारी टीचर्स बोलवणे आणि त्यांच्याकडून शिकवून घेणे हे एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलं जातं आणि मुबलक तसा पैसा त्या माध्यमाने हा कमवला जातो आणि मग त्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण होते. कॉम्पिटिशनच्या माध्यमाने मग ती गुन्हेगारी प्रवृत्ती ही वाढण्यास मुख्य कारणीभूत आहे. मराठवाड्यासह महाराष्ट्रात 11वी आणि 12वीच्या खासगी क्लासेसची दुकानदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दुष्काळी भागातील पालकांची आर्थिक लूट होतीये त्याकडे राज्य सरकारने सपशेल दुर्लक्ष केलंय. याबाबत पालक आणि विद्यार्थी आणि शिक्षकांशी बातचीत केली आमचे बीडचे जिल्हा प्रतिनिधी अविशांत कुमकर यांनी. पाहुयात ग्रामीण भागातील पालकांचे यावर काय मत आहे. राज्यभरात मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगी क्लासेसच दुकानदारी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ग्रामीण भागातल्या पालकांची सर्रास लूट केली जाते. आपल्यासोबत बीड जिल्ह्यातल्या आष्टी येथील काही पालक शिक्षक विद्यार्थी त्यांच्याशी आपण बोलूयात. काय सांगाल, कशा पद्धतीने हे सध्या लूट होते काय वाटतं तुम्हाला? खाजगी सध्या दुष्काळाचा सावट आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आणि हे जे फॅड लागले लातूर पॅटर्न वगैरे त्यामुळे काय झालं, विद्यार्थी खाजगी शाळेमध्ये खाजगी ट्युशनमध्ये जास्त जाण्याचा त्यांचा ओढा लागलेला आहे. शाळेमध्ये लक्ष देत नाही. शाळेने सुद्धा आता सुट्ट्यामध्ये क्लासेस घेतले पाहिजे. जे मोठ्या घरचे श्रीमंत घरचे मुलं आहेत ते 30-40 हजार रुपये देऊन सुद्धा क्लासेस लावत आहेत पण गरिबाच्या घरचे मुलं त्या ठिकाणी जाऊ शकत नाही ही शोकांतिका या महाराष्ट्राची आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की हे क्लासेस बंद झाले पाहिजे आणि शाळेमध्ये जे शिक्षकांनी प्राध्यापकांनी रिकाम्या वेळेमध्ये क्लासेस घेतले पाहिजे असं मला वाटतं. अजूनही काही पालक विद्यार्थी त्यांच्याशी बोलले तुम्हाला काय वाटतं? जे आपल्या मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये क्लासेस सुरू आहेत ग्रामीण भागामध्ये जे श्रीमंतांचे मुलं आहेत तेच क्लासेस लावू शकतात, गरिबाच्या मुलांना क्लासेस भेटत नाही. तर अशांसाठी शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये शिक्षकांनीच त्यांचे क्लासेस घेतलेले फायद्याचे ठरेल. त्यानंतर जे प्रायव्हेट
गव्हर्नमेंटचे शिक्षक आहेत किंवा प्राध्यापक आहेत तेच खाजगी क्लासेस घेतात, त्या क्लासेसला कुठेतरी आळा बसला पाहिजे. तरी ग्रामीण भागामध्ये किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये असे काही विद्यार्थी आहेत की ते क्लासेस व्यतिरिक्त शाळेमध्ये जेवढे शिकवतात तेच धडे किंवा कविता त्यांचं संपूर्ण पाठ आहे. अशा विद्यार्थ्यांना जर आणखी थोडंफार मार्गदर्शन भेटलं, क्लासेस भेटले शाळेमध्येच, तर ते विद्यार्थी आणखी प्रगती करू शकतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये क्लासेस सुरू झाले पाहिजेत. आणि काही महाविद्यालयामध्ये काही प्राध्यापक असे करतात की तू आमच्या क्लासेसला ये, आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकल परीक्षेमध्ये मार्क देऊ, अशा आम्ही दाखवून त्या विद्यार्थ्याची आर्थिक लूट केली जाते. ही आर्थिक लूट कुठंतरी थांबली पाहिजे. आणि शासनाने जे शासन या शिक्षकांना आणि प्राध्यापकांना जे पगार देतं ते शिकवण्यासाठी देतं. त्यांनी शासनाने एवढ्या भारी भारी शाळा सुरू केलेल्या आहेत, शिक्षकांना आणि प्राध्यापकांना भरपूर पगार आहे. त्या पगाराचा उपयोग त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केला पाहिजे. खाजगी क्लासेसची इन्कम त्यांनी बंद केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना चांगलं शिकवलं पाहिजे. हे जे इंग्लिश स्कूलचं फॅड आलेलं आहे त्याच्यामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. त्याच्यामुळे ह्या इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षणाचा दर ढासळला आहे. इंग्लिश स्कूलमध्ये हे पैशामुळे जे पैशा ज्या जे वडील पैशावाले आहेत तेच शिक्षण घेऊ शकतात. गरीब क्लासेसमुळे शाळेमध्ये शिक्षक चांगलं शिकवत नाहीत. ते जे ज्या एक्स्ट्रा शिकवतात ते क्लासमध्ये शिकवतात, त्यामुळं विद्यार्थ्यांचा क्लासेसकडे ओढा वाढलेला आहे. त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. सर, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लास घेणारे जे प्रायव्हेट क्लास आहेत ते सर्व शिक्षक आणि प्राध्यापक हे सरकारी शाळेमधले आहेत. ते शाळेव्यतिरिक्त इथं बाहेरचे क्लास घेत आहेत, त्याच्यामुळे ते मुलांना आम्हीच दाखवतात क्लाससाठी. कारण आम्ही तुम्ही जर आमच्या क्लासला आले आम्ही तो ऑपरेटरचे मार्क ओढून देऊ किंवा तुम्हाला परीक्षेमध्ये गाईडिंग आम्ही असतो त्यानंतर तुम्हाला तिथं परीक्षेला सुद्धा मदत करू. कारण असे उदाहरण जर समजा बीड जिल्ह्यामध्ये जर झाले इथून जे मुलं जास्त मार्क मिळून लातूर पॅटर्नमध्ये शिकायला गेले तर त्यांचा पुढे याचा म्हणजे काही फायदा झालेला नाही. कारण ते परत त्यांना रिटर्न यावं लागलं कारण शिक्षणाची कोणाचा कुठं ढसळ दे असं प्रायव्हेट क्लासमुळं. आता हा जो खर्च केलेला आहे याच्यावरती याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे. आणि जे प्रायव्हेट शिकवणी चालू आहे शाळेतल्या शिक्षकांची किंवा सरकारी शाळेमधले जी शिक्षकांची शिकवणी चालू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. त्याच्या कुठलाही वचक नाही आहे. त्याच्यामुळे जे शाळेतले शिक्षक आहेत ते बेजबाबदारीपणे म्हणजे वर्तणूक करत आहेत. आज आपण जे पाहतो की ग्रामीण भागातले विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात जातात आणि शहरात गेल्याच्या नंतर काय होत आहे कॉलेज महाविद्यालय का शिकवण्याच्या मार्गात थोडासा अडथळा म्हणजे की ते स्वतः वैयक्तिक ट्युशन ह्याच्यावर फोकस करतात आणि शाळेतले जे लेक्चर वगैरे ते काही व्यवस्थित घेत न घेतात. ते प्रायव्हेट आपल्या शाळेत आमच्या शाळेत कसं किंवा आमच्या क्लासेसमध्ये कसं तुम्हाला व्यवस्थित शिकवलं नाही सांगितलं जातं आणि त्या मुलांना प्रॅक्टिकल ह्याच्यासाठी मार्ग आपले मार्क वाढवून देतो किंवा तुमच्यासाठी आम्ही नंतर फायनल एक्झामच्या टाईमला सहकार्य करू असं सांगितलं जातं आणि त्यातून आपल्या ग्रामीण विद्यार्थ्यांची काय ते लूट होती. तर ही लूट थांबण्यासाठी शासनाने व्यवस्थित अगदी एखादा जी आर वगैरे काढून ती शासनाने जे विद्यार्थ्यांची लूट होती ती थांबवली पाहिजे असं मा एकंदरीत आपण पाहिलं की संपूर्ण मराठवाड्यामध्ये असा शिक्षणाचा बाजार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कुठेतरी शासनाने या शिक्षक प्राध्यापकांना लगाम घालून जे खाजगी ट्युशनचं सुळसुळाट आहे कुठंतरी थांबला पाहिजे अशाच प्रतिक्रिया ग्रामीण भागातून उमटत आहेत. कॅमेरामन सचिन सह मी अविशांत कुलकर, एमके न्यूज, बीड. खासगी कोचिंग क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये व्याख्यानांमध्ये भाग घेण्याची गरज नाही हा दावा केला जातो. मात्र मागील वर्षी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कोचिंग क्लास मध्ये प्रवेश घेतलेल्यांना महाविद्यालयामध्ये उपस्थित राहावे लागेल आणि त्यांची उपस्थिती बायोमेट्रिक सिस्टम द्वारे घेण्यात येईल असे सांगितले. मात्र याची पायमल्ली होताना खासगी संस्थांना वापरल्या जाणाऱ्या या सुरक्षा उपायांसाठी मार्गदर्शक तत्व केंद्र आणि राज्य शासनाने तयार करावी, त्यांची सक्त अंमलबजावणी करण्याची वेळ आली. महाराष्ट्र शासनाचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मागील वर्षी याची दखल घेत खासगी क्लासच्या माध्यमातून होणारी लूट थांबवण्यासाठी आणि त्यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला. शिक्षण आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमणूक करण्यात आली. त्यात सहा शासकीय आणि सहा क्लासेसचे प्रतिनिधी निवडण्यात आलं. एकाच विद्यार्थ्याचा फोटो तीन क्लासेसचा तो आमचाच विद्यार्थी म्हणून सर्व वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिसतात. राज्यात प्रथम, देशात प्रथम या प्रकारच्या जाहिराती झळकतात आणि पालक विद्यार्थी त्या जाहिराती पाहून क्लासेसच्या मोहामध्ये पडतात. वस्तुस्थिती त्यांची भरमसाठ ही सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यांचे दावेही न पटण्यासारखे म्हणून त्यांची मार्गदर्शक तत्वे त्यांची अंमलबजावणी व्हायला हवी. खाजगी शिक्षण संस्थांकडून पालक आणि विद्यार्थ्यांची कशी आर्थिक लूट होते हे आपण एमकेएन न्यूजवर पाहिलेलंच आहे. खाजगी शिक्षण संस्थांकडून शिक्षणाचा अक्षरशः बाजार झालेला आहे.
पूर्वीच्या काळी पालक विद्यार्थ्यांना फक्त वर्गामध्ये शिकवलेलं समजत नसल्याने त्या वर्गामध्ये पास होण्यासाठी म्हणून खाजगी शिकवणी वर्ग लावत होते. मात्र सध्या वाढत्या स्पर्धेमुळे पालक आणि विद्यार्थी सरसकट खाजगी कोचिंग क्लासेस कडे वळताना दिसत आहेत आणि याचा फायदा हे खाजगी कोचिंग क्लासेस घेताना दिसत आहेत. कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेची काळजी न घेता हे खाजगी कोचिंग क्लासेस चालवले जातात. सुरतमध्ये नुकतंच झालेल्या एका घटनेमध्ये आपण पाहिलेलं आहे की कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची काळजी न घेतल्यामुळे या आगीमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरशः आगीमध्ये फोडता येऊन आपला जीव गमवावा लागलेला आहे. अशा खाजगी संस्थांवर सरकारने कडक कारवाई करून त्यांच्यावर निर्बंध घातले पाहिजेत. कॅमेरामन तुषार देशपांडेसह पूजा शिंदे, एमकेएन न्यूज, पुणे. काहीही असो पण विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि फीचा निर्णय होणं आवश्यक आहे. गरीब आणि हुशार मुलांसाठी काळजी घ्यायलाच हवी. आर्थिक मागास वर्गीय विद्यार्थ्यांवर या क्लासेसच्या मुळे अन्याय होता कामा नये हीच अपेक्षा.